कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेला आणि ती म्हणजेच काय बी एम एल रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस तर बी एम एल रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस मध्ये कसल्या कसल्या पोस्ट आहे कशाची भरती आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे का तर हो ही हंड्रेड पर्सेंट सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे तर बी एम एल टेक्निशियन भरती दोन हजार चोवीस आलेली आहे एकूण पदे शंभर टोटल पदे तुम्हाला पाहायला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो आय टी आय पास फ्रेशर भर भरती आहे जेवढेही आय टी आय चे विद्यार्थी माझे गण आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची हे भरती असणार आहे तर एकदम गोल्डन चान्स तुमच्यासाठी निघून आलेला आहे आई टी है, पास भरती आहे बापरे एवढ्या ट्रेडला संधी तर हो खरंच यामध्ये पाच ते सहा ट्रेडला इथे संधी मिळालेली आहे तर बी एम एल काय तर भारत ऑर्थ मुवर्स लिमिटेड एक पी यू आहे पब्लिक सेक्टर युनिट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती मी तुम्हाला एका छोट्याच वी छोट्याशा छोट्याशा व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो तर शॉर्ट नोटीस आउट झालेला आहे शॉर्ट नोटीस बघून घेऊ त्यामध्ये कोणत्या कोणत्या ट्रेडला लिहिलेला आहे त्यानंतर जशी याची फुल पूर्ण नोटिफिकेशन येईल त्यावर मी तुमच्यासाठी एक नक्की व्हिडिओ घेऊन येणार आहे तर त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब केल्याच्यानंतर जी बेल आयकॉन असते ना तिला ऑन करून द्यायची याच्या याच्यामुळे काय होते येणारे सर्व क्लास लिंक नोटिफिकेशन स्टेट गव्हर्नमेंट जॉब सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब त्याच्या व्यतिरिक्त कुठला रिझल्ट लागला असो कुठली जाहिरात आली असो याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो जर व्हिडिओ आवडेल ना तर एक लाईक सुद्धा नक्की करून द्यायचं ओके चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला भारत अर्थ मुवर्स लिमिटेड रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस तर बघून घ्या काय काय लिहिलेलं आहे त्यामध्ये तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो इथे लिहिलेलं आहे बीएमएल लिमिटेड बी एम एल एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग तुम्हाला दिसत असे क्लिअरली मेन्शन आहे ते एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे शेड्यूल एक कंपनी अंडर द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणजे रक्षा मंत्रालयाची जॉब आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते इथे ॲड्रेस दिलेला आहे रजिस्ट्रेशन ऑफिस बीई एम एलसुद्धा ट्वेंटी थ्री बाय वन फोर्थ मेन संपन गिरमानगर बँगलोर फाईव्ह सिक्स झिरो फाय सिक्स झिरो झिरो टू सेवन इंडिया सी आय एन नंबर दिलेला आहे त्यानंतर रिक्रुटमेंट नोटीस आता यामध्ये लिहिलेलं आहे क्लिअरली बघा काय काय दिलेलं आहे बीई एम एल लिमिटेड ॲड इथं लिहिलेलं आहे बी एम एल लिमिटेड इज ए डी डायव्हर्सिफाईड सेंट्रल पब्लिक सेक्टर कंपनी नोन इज द इनोव्हेशन इन्क्लुजन ऑफ इंटिग्रेशन अक्रॉस द वेरियस बिझनेस व्हर्टिकल्स ॲज ए पाथवे ऑफ सक्सेस म्हणजे त्यामध्ये त्या कंपनीविषयी लिहिलं आहे बी एम बीई एम एल हॅज अटेंड द रिक्वजाइट competitive age by developing its in house capability in product design manufacturing manufacturing and servicing as a part of the business part of the business ecosystem and has become a flag bearer of india बघा इंजिनिअरिंग सेक्टर इट्स सप्लाय ग्लोबल स्टँडर्ड प्रोडक्ट टू मल्टी सेक्टर्स एज डिफेन्स अँड एरोस्पेस मायनिंग अँड कन्स्ट्रक्शन म्हणजे इथं लिहिलेलं आहे की इथे जे बनणारं मटेरियल आहे ते कुठे कुठे यूज केला जाते ठीक आहे डिफेन्समध्ये एरोस्पेसमध्ये मायनिंगमध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये रेल आणि मेट्रो अक्रॉस इंडिया अँड ओव्हरसीज जिथे कुठे याचा यूज होतो तिथे तिथे यूज केला जाते तर बघा एकदा पोस्ट बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं आहे हे ट्रेड तुमच्यासाठी असणार आहे तर आय टी आय ट्रेनिंगची पोस्ट आहे टेक्निशियनची त्यामध्ये कोणाकोणाला मिळालेली आहे संधी तर फिटर ट्रेडला संधी मिळालेली आहे टर्नर ट्रेडला संधी मिळाली आहे मशिनिस्ट ट्रेडला संधी मिळाली आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडला संधी मिळाली आणि वेल्डर ट्रेडला संधी मिळालेली आहे अशा एकूण पाच ट्रेडला यामध्ये संधी मिळाली आहे तर त्यामध्ये त्याचा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर के पी ऑब्लिक एस झिरो नाईन ऑब्लिक दोन हजार चोवीस किती जागा पाहायला मिळणार आहे तुम्हाला आता चौपन्न जागा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे किती जागा चौपन्न जागा इथे पाहायला मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त बघा ऑफिस असिस्टंट ट्रेनिंग ऑफिस असिस्टंट ट्रेनिंगच्या छेचाळीस जागा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे त्यासाठी एज्युकेशन काय असणार आहे ते पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट आल्याच्या नंतर आपल्याला कळणारच कर, आहे ओके तर हा एक छोटासा नोटीस होता त्यानंतर बघा काय लिहिलेला आहे कम बी पार्ट ऑफ द पीपल फ्रेंडली ऑर्गनायझेशन विजिट अवर वेबसाईट जर तुम्ही फ्रेंडली या ऑर्गनायझेशनची जर तुमचा पार्ट असणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे डब्ल्यू 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 बी एम एल इंडिया डॉट इन याला रेग्युलरली व्हिजिट करायचं आहे फॉर डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट अँड अप्लिकेशन प्रोसेस तर अप्लिकेशन प्रोसेस आणि डिटेल ॲडव्हर्टाइजमेंटसाठी तुम्हाला काय करायचं आहे बी एम एल डॉट इंडिया डॉट इनवर काय करायचं आहे एकदा जाऊन चेक करायचं आहे तर त्याविषयी तुम्ही निश्चिंत राहा मी त्याविषयी तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहो तर हा छोटासा व्हिडिओ होता आवडला असेल तर एक लाईक करा आणि असल्या प्रकारच्या जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबची जर माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून एक आ, आ, बेल ऐकून सुद्धा ऑन करून द्यायचं ओके चला आता भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्या समोर लवकरच येईल तोपर्यंत बाय